नमस्कार, मी डॉक्टर अशोक राठोड, ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट. मी अक्कलकोटवासियांना आवाहन करू इच्छितो की जे काही सध्या अक्कलकोटमध्ये अफवा पसरवली जाते की जो आपल्याकडे मृत्यू झालेला आहे तो कोरोनामुळे झालेला नसून सारीमुळे झालेला आहे, तर हे फार चुकीचं आहे. जो आपल्याकडे दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे हा कोरोनामुळेच झालेला आहे, सारीमुळे नाही. सारी हा आजार नसून एखाद्या आजाराचं डिसीज प्रोसेस आहे, म्हणजे एखादा आजार स्टेप बाय स्टेप कसा वाढत जातो आणि एका स्टेजला कसा येतो. तर सारी म्हणजे सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इलनेस, म्हणजेच ह्या आजाराचं एक स्टेज आहे की ज्या ठिकाणी त्याचा अतितीव्र श्वासला त्रास होऊन किंवा श्वास घेण्यास त्रास होऊन त्याचा मृत्यू झालेला आहे. ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती ॲडमिट होतो तेव्हा त्याचं ते कॅटेगरायझेशन केलेलं असतं, म्हणजे त्याचं एक वर्गीकरण केलेलं असतं की हा सारीमध्ये मोडतो, म्हणजे सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इलनेसमध्ये मोडतो, म्हणजे त्याचं एक वर्गीकरण आहे. पण त्याचा मृत्यू हा कोरोनामुळेच झालेला आहे हे त्याच्या टेस्ट अंती कळतं. त्याच्यामुळं असं कोणीही असं समजून घेऊ नका की हा सारी आहे आणि कोरोना नाही. तर आपल्याकडे जो पहिला जो रुग्ण आलेला आहे, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे, हा कोरोनामुळेच झालेला आहे. सारी हा आजार नसून हा एक डिसीज प्रोसेस आहे, एखाद्या आजाराची स्टेज आहे. त्याच्यामुळे मी अक्कलकोटवासियांना आवाहन करतो की आपण जर सारीमुळं मृत्यू झाला असं गृहीत धरून जर जनता कर्फ्यूचा जो पालन जर न करत असाल, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन जर न करत असाल, तर आपल्याला ह्या लढाला लढताना खूप अडचणी येतील. त्याच्यामुळं मला असं सांगायचं आहे की हा रुग्ण आपल्याकडे जो मृत्यू झालेला आहे त्याच्या बाबतीत सारी हे आजाराशी गाफील राहून आपण जनता कर्फ्यूला तडा देऊ नये. आणि आपण जो हा कोरोनाशी लढा लढतोय याच्यामध्ये सर्वांनी मिळून ह्या सर्व जे काही सूचना असतील त्याचं पालन करून आपल्याला हा लढा लढायचा आहे आणि नक्कीच आपण याच्यामध्ये यशस्वी होऊ. धन्यवाद. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.